What do we want? Health for all! When do we want it? Now! माझं नाव डॉक्टर वैशाली पाटील. मी अंकुर ट्रस्टची फाउंडर आहे आणि अंकुर ट्रस्ट कोकणमधल्या रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून काम करतो. आणि आमचं विशेष काम हे कातकरी आदिवासींवर आहे, ज्यांना आपण PVTG म्हणतो, पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्राईब ग्रुप. आणि अँथ्रोपॉलॉजिस्टने ह्या ट्राईबला डिमिनिशिंग ट्राईब म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. डिमिनिशिंग ट्राईब म्हणून का डिक्लेअर केलं आहे? नष्टप्राय होणारी जमात म्हणून. त्याचं मुख्य कारण जे आहे ते अर्ली मॅरेजेस, रिपीटेड प्रेग्नन्सी. आणि तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे की ते नो सिव्हिक फॅसिलिटीज, विशेषतः आरोग्याच्या सुविधा नाही आहेत. आणि चौथं जे कारण आहे ते म्हणजे की त्यांना फॅमिली प्लॅनिंग जनसंबंधीचं टार्गेट केलेलं आहे. आणि पाचवं महत्त्वाचं कारण जे आहे की त्यांच्यामध्ये दारूच्या व्यसनाचं प्रमाण खूप आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं कातकरी आदिवासी ही जमातच नष्टप्राय म्हणाली आहे. पण ॲक्च्युली दे आर द सन्स ऑफ द सॉइल्स, दे आर द ॲबोरिजिन्स ऑफ वेस्टर्न घाट आणि सह्याद्री. आणि सह्याद्रीच्या ह्या लेकरांना आम्ही असं कसं करून देऊ शकतो? नाही करून देऊ शकत आम्ही. सो अंकुर ट्रस्टले प्रथम प्राधान्य आणि प्रथम लक्ष म्हणून कातकरी आदिवासींमध्ये 25 वर्षापासून काम सुरू केलं. आणि हे काम सुरू करत असताना आमचा फोकस जो राहिला पहिल्यापासूनच तो लँड राईट्स राहिलेला आहे. कारण की फक्त 4% आदिवासींच्या नावाने जमिनी आहे आणि आदिवासींचं कातकरी आदिवासींचं साक्षरतेचं प्रमाण, लिटरसी पर्सेंटेज हे 10% आसपास आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये आमच्या लक्षात आलं की जेव्हा आम्ही मायग्रंट एखाद्या कम्युनिटीविषयीसोबत काम करतो आहे, त्यांना स्थैर्य प्राप्त झालं आणि म्हणून आमचा फोकस हा लँड राईट्सवर झालेला आहे. होमस्टेक लँड राईट्सवर विशेष काम राहिलेलं आहे की कातकरी महिलांच्या नावाने पहिल्या घरठाणाच्या ज्या केसेस होत्या, होमस्टेक लँड राईट्सच्या पहिले टायटल स्टेटमधले आम्हाला मिळालेले आहे. पण हे सगळं करून सुद्धा वेट बिगारी जात नाही. ऐसा कितना एलिजिबल होता है लँड राईट्स के लिए? जे पहिले कातकरी महिलांना मिळाली त्यांच्या नावाने आणि ते त्यांच्या नावाने 7/12 झाले, या निकालाचा फायदा 1 कोटी शेतमजुरांना महाराष्ट्रात मिळू शकतो. या कुल कायद्याच्या जी अधिसूचना आलेली होती त्याचा. आणि हे करत असताना आमच्या लक्षात आलं की अर्धा वेटबिगारी त्यांची जात नाही. आणि याचं मुख्य कारण जे आहे की पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग जेव्हा येतात आणि विशेषतः आता जंगल जिथं नष्ट झालेलं आहे, पारंपरिक वैद्यपद्धत नष्ट झालेली आहे, जंगल राहिलेलं नाही, वनस्पती राहिलेल्या नाही, हर्बल मेडिसिन्स राहिलेल्या नाही, आणि मग त्यांचं पूर्ण अवलंबत्व जे आहे हे सध्याच्या ॲलोपॅथीवर आहे, आरोग्य व्यवस्थेवर आहे आणि सरकारी आरोग्य यंत्रणेवर आहे. आणि दुसऱ्या बाजूला असं दिसून येतं की सरकारी आरोग्य यंत्रणा जी आहे ती अतिशय ढिसाळ झालेली आहे, सगळे कोलॅप्स झालेली आहे, त्याच्यामध्ये सबसिडीज कमी झालेल्या आहे, बजेट त्याचं कमी झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आदिवासी आणि विशेषतः आदिवासींच्या वेळी. आणि म्हणून जरी अनेक वर्षांपासून आम्ही जमीन हक्कावर काम करतोय, फॉरेस्ट राईटवर काम करतोय, वेट बिगारीवर काम करतो आहे, मायग्रंट वर्कर्सवर काम करतोय आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन सारख्या प्रोजेक्टच्या विरोधात काम करतोय, अँटी न्युक्लिअर मुव्हमेंटमध्ये आम्ही काम करतोय, पण आम्हाला एक गरज निर्माण झाली आणि आम्हाला असं वाटलं की आपण आदिवासींच्या आरोग्य यंत्रणांच्या हक्कांबद्दल मात्र आता काम केलं पाहिजे. आणि ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून आम्ही बघितलं. जेव्हा साथी संस्थेने आम्हाला इन्व्हाइट केलं कोलॅबरेट करायला, तेव्हा आम्हाला वाटलं दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर अस टू गेट हेल्थ एंटायटलमेंट्स. आणि हे हेल्थ एंटायटलमेंट घेऊन आम्ही पेण तालुक्याच्या 20 कातकरी वाड्यांवर एक अवेअरनेस कॅम्पेन केली, एक बेसलाईन सर्वे केला, फोकस ग्रुप डिस्कशन घेतलं आणि त्यामधून अनेक माहिती डोळ्यासमोर आली. आणि या माहितीमध्ये आम्हाला लक्षात आलं की बऱ्याचशा योजना आणि सबसिडीज आणि फ्री ॲम्ब्युलन्स आणि मातृत्व लाभ योजना, पंतप्रधान मातृवंदना योजना, सगळ्या जे बेनिफिट्स जे दिसत आहेत ते फक्त TVवर छान दिसतात, प्रत्यक्षात ऐकायला मिळत नाही. आधार कार्ड नाही म्हणून मिळत नाही, आधार कार्ड आहे पण ते लिंक होत नाही म्हणून मिळत नाही. आणि तिसरी भयानक गोष्ट म्हणजे की ॲम्ब्युलन्ससुद्धा फ्री मिळत नाही, कारण की ॲम्ब्युलन्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल सरकारने आता केला नाही म्हणून तो घेऊन जात नाही आणि तो म्हणतो की पहिल्यांदा आमचं बिल द्या, तुम्ही डिझेल भरा मग घेऊन जा. अशा प्रकारचे अनेक प्रश्न डोळ्यासमोर आले. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पुढे आलेला आहे, जो पेण येथील 6 जूनच्या जनसुनावणीमध्ये पुढे आला, तो म्हणजे की अनेक बायकांना पहिल्या बाळंतपणानंतर 5,000 रुपये जे मिळायला हवे ते मिळालेले नाही. आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं आधार कार्ड हे वडिलांच्या नावाशी जोडलेलं आहे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाईचं नाव नवऱ्याच्या नावासोबत तिचं अडनाव दिलं गेलेलं आहे आणि बँकेचा अधिकारी त्यावर खातं उघडत नाही. किंवा त्याने त्या आधार कार्डावर खातं उघडलं तर सरकारी दवाखान्यामध्ये तिचं
जे नाव रजिस्टर झालंय तिच्या नवऱ्याचं तिचं आणि नवऱ्याचं नाव ते मॅच होत नाही आणि आधार कार्ड लिंक न झाल्यामुळं बँकेमधल्या सबसिडी मिळत नाही आणि याचं प्रमाण I think you were also saying that sometimes the bank balance actually disappears. हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की बँकेमध्ये जेव्हा बायकांना खाते उघडायला त्यांना जावं लागतं तेव्हा जनधन योजनेमध्ये खाते उघडलेली आहे पण त्या जनधन योजनेमध्ये खाते उघडल्यानंतर काही पैसे झालेले नाही त्यामुळे ते डिफॉर्म झालेले किंवा या योजनांमध्ये न उघडता दुसऱ्या सर्वसाधारण पद्धतीने जर खाते उघडले आणि त्याच्यामध्ये 1,000 रुपये जरी डिपॉझिट झाले किंवा जनधन खात्यामध्ये 1,000 रुपये डिपॉझिट झाले मिनिमम बॅलन्सची अट आणि सक्ती नसताना सुद्धा बँकेचे अधिकारी मार्च महिना आला आणि मार्च महिन्याच्या आधी मार्च फायनान्शियल इनचार्ज इयर एंडिंगच्या आधी त्यांना जे टार्गेट दिलं जातं बचत गोळा करण्याचं फिक्स डिपॉझिट गोळा करण्याचं त्याच्यातला एक भाग म्हणून का होईना त्यांना दिलेले 1,000 रुपयामधले अनेकदा पैसे मिनिमम बँकेचं डिपॉझिट गेलं नाही म्हणून त्याच्यामध्ये कट होतात आणि ही अशी अवस्था फक्त आदिवासी बायकांचीच नाही गरीब बायकांची तीच आहे मग त्या कुणबी असो आगरी असो वंजारी असो नोमॅडिक ट्राईब असो सगळ्यांची ही अवस्था आहे ही सरकारी यंत्रणा जी आहे हीच आजारी पडलेली ह्याच्यामध्येच ढिसाळपणा आलेला आहे ह्याच्यामध्ये पॉलिटिकल विल नाही आणि जोपर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्याच्या बाबतीत राजकीय इच्छाशक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत ही यंत्रणा चालणार नाही आणि ह्या प्रायव्हेटायझेशनमध्ये ग्लोबलायझेशनमध्ये लिबरलायझेशनमध्ये सगळ्या सार्वजनिक सेवांचं जे खाजगीकरण चाललेलं आहे त्या खाजगीकरणाचा परिणाम आरोग्य क्षेत्रावर होतो आहे आणि तो दिसून येतो आणि म्हणूनच अंकुर ट्रस्टमार्फत 6 जून 2019 रोजी पेण येथे रायगड जिल्ह्यातील पेण येथे गांधी मंदिर वाचनालयामध्ये जी जनसुनावणी झाली या जनसुनावणीमध्ये अनेक आदिवासी बायका आल्या अनेक कातकरी बायका आल्या त्या कितने लोग आए असं वाटलं कितने लोग आए जनसुनावणी 130 महिला आणि पुरुष आपल्या तक्रारी मांडायला आल्या ज्यांच्या तक्रारी स्वतःच्या होत्या आणि आम्हाला वरकरांनी असं वाटलं वाडीवर गेल्यानंतर की ही बाई कधीच ही काही कम्युनिटी लीडर नाही आहे ही काही बचत गटाची अध्यक्ष नाही आहे ही कधीच बाहेर आलेली नाही ही कधीच 4 लोकांसमोर बोललेली नाही तर कदाचित आम्हाला तिच्यासोबत सराव करावा लागेल ती बोलेल का ती येईल का इथपासून शंका पहिली गोष्ट म्हणजे ती येईल का आणि आली तर ती तोंड उघडून बोलेल का अशी आम्हाला शंका आली पण आमच्या लक्षात आलं की एक कम्युनिटी लीडर आमचा गणेश वाघमारे म्हणून आला आणि त्याने सर्वे कसा केला फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये काय झालं त्याच्या आईसोबत कसा अन्याय झाला असं बोलायला लागला आणि धडाधड बायका कडेवर मुलं घेऊन आले आणि सांगायला लागले बघा बाळांतपण झालं आणि माझा मूल कडेवर आहे तो आता चालायला लागलाय पण तरी सुद्धा मला 5,000 रुपये मिळाले नाही आणि अशा पद्धतीच्या व्यथा कथा वेदना आणि ताहो बायकांनी आपल्या शब्दामध्ये म्हटला ह्या जनसुनावणी जी आहे ही एक डेमोक्रॅटिक स्पेस आहे एक लोकशाहीमधलं निर्माण झालेलं ठीक आहे ठीक आहे democratic spaces shrinking or shrinking strengthen karna chahiye banner ka space pe das chahiye yeah to ye health for all khali banner mein nahi hona chahiye vyavasthit gaon mein bhi hona chahiye to aapko lagta hai ki ye possible hai ha ha to aisa vishwas jaise sunaungi chahiye ki ek democratic space मेघालयामध्ये सोशल ऑडिट हे सगळ्या वेगवेगळ्या 11 सेक्टर्समध्ये इंट्रोड्यूस केलं आहे आणि त्याचा कायदा केलेला आहे आणि या कायद्यामुळे लोकांना एक इन्स्ट्रुमेंट हातामध्ये मिळतं की या व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्याचं आपली उत्तरं मिळवण्याचं आणि या व्यवस्थेला एक लोकाधारित देखरेखीच्या माध्यमातून एक जाग विचारण्याचं आणि ही डेमोक्रॅटिक स्पेस जी आहे ती आम्ही अंकुर संस्थेने साथीच्या सहकार्याने आम्ही वापरली जनसुनावणीमध्ये आणि या जनसुनावणीमध्ये लोकांनी त्याचा ज्या पद्धतीने उपयोग केला त्या पद्धतीमध्ये आमच्या लक्षात आलं की सध्याच्या श्रिंकिंग डेमोक्रेसी स्पेसच्या वातावरणामध्ये ही स्ट्रॅटेजी जी आहे ही पॉवरफुल टूल आहे जनसुनवाई के बाद फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी पॉवरफुल टूल टू मोबिलाइज पीपल अँड पॉवरफुल टूल टू क्रिएट पॉलिटिकल विल फॉर हेल्थ फॉर ऑल
That's great. Oh, जनसुनवाई के बाद कुछ डिफरेंस क्या क्या डिफरेंस देखा? पेणमध्ये 6 जून 2019 जी जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीनंतर अंकुर संस्थेच्या ऑफिसमध्ये अनेक महिला यायला लागल्या. आपली कागदपत्र घेऊन, आधार कार्ड घेऊन, बँकेचं पासबुक घेऊन, मुलाला घेऊन आणि आपल्या तक्रारी नोंदवायला लागल्या. आणि मग जेव्हा त्या तक्रारी आपल्या नोंदवायला लागल्या तेव्हा आमच्या लक्षात आलं की सरकारनेच निर्माण केलेले वेगवेगळ्या ज्या व्यवस्था रिड्रेसल सिस्टम आहे त्या रिड्रेसल सिस्टमचा वापर आपण केला पाहिजे. रिड्रेसल सिस्टम निर्माण केले पण त्याचा वापर कसा करायचा याच्याबद्दल जनजागृती केलेली नाही. आणि लोकांमध्ये असाक्षरता इतकी आहे, निरक्षरता एवढी आहे की लोक कुठं कम्प्युटरमध्ये जाणारे आणि ऑनलाईन कंप्लेंट दाखल करणारे. ज्या आदिवासींचं साक्षरतेचं प्रमाणच 10% कत्री आदिवासींचं साक्षरतेचं प्रमाणच 10% आहे. 50% जास्त लोकसंख्या त्यांचं स्थलांतर होतं, ते मजुरीवर जगतात, ते कुठं ऑनलाईन रजिस्टर करणार आहेत त्यांच्या कंप्लेंट्स. पण ह्या माध्यमातून आम्ही काही शिकलेल्या कातकरी कम्युनिटी लीडर्सला ट्रेन केलं ऑनलाईनला त्याच्या कंप्लेंट्स कशा दाखल करायच्या जेणेकरून ते त्यांच्या समाजासाठी काम करू शकतील. तर मला असं वाटतं की हे जे लोकाधारित देखरेखीत व्यवस्थेचं लोकाधारित देखरेख व्यवस्थेची जी चळवळ चाललेली आहे हा प्रोजेक्ट नाही, ही लोकांची चळवळ आहे. आणि ही जेव्हा लोकांची चळवळ आहे ते लोक प्रभावीपणे पुढे नेऊ शकतात आणि लोकांमध्ये ती क्षमता आहे, लोकांमध्ये ती ताकद आहे. आणि लोकांमध्ये ह्या एकंदरीतच प्रक्रियेमुळं एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे, एक आशा निर्माण झालेली आहे, एक काय म्हणतात ते हे मिळू शकतो, हे होऊ शकतो याच्याबद्दल स्वतःबद्दलच नाही तर त्यांच्या समाजाबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे. सरकारबद्दल जरी अविश्वास असला तरी समाजाच्या ताकदीबद्दल त्यांचा विश्वास निर्माण झालेला आहे. आणि हा विश्वास आणि हा आत्मविश्वास ह्या प्रक्रियेतून पुढे आला ती प्रक्रिया महत्त्वाची.